मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। दुधासाठी, दुधाच्या दरासाठी वेळोवेळी 9-11, 11-12 दोन पत्र देऊन शासनाचा जी आर काय म्हणतोय की 34 रुपये दर देणं गरजेचं असताना सुद्धा शासन जी आर सांगतोय की 34 रुपये दर द्या। प्रशासनाला वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा अजून जाग येत नाही। जगताप मॅडम असतात वेळोवेळी गैरहजर, त्याच्यानंतर पाटील साहेब प्रभारी अधिकारी आहेत, ते सुद्धा वेळोवेळी गैरहजर असतात। 10 वेळा चक्कर मारून सुद्धा शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव भेटत नाही। त्याच्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज पाटील साहेबांच्या ऑफिसमध्ये सर्व शेतकऱ्यांसहित गोंडून घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे। जोपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन मिळत नाही शासनाच्या दराचं, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे। शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्यांवर कुठल्याही पद्धतीचं लक्ष नाही। लोकप्रतिनिधी म्हणून आपण वेळोवेळी अनेक लोकांना निवडून दिले, त्यांचे साखर कारखाने झाले, त्यांचे दूध संघ झाले, अनेक सहकारी संस्था झाले, पण सामान्य शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही। शासनाचा जी आर 34 रुपयाप्रमाणे असताना सुद्धा आम्हाला कुठल्याही पद्धतीचं शासनाकडून मदत मिळत नाही। गेल्या महिन्यातलं अनुदान राहिलेलं आहे मागचं, ते अनुदान सुद्धा मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना मिळालं नाही। त्यामुळं आज हे आंदोलन करणं आम्हाला फार गरजेचं होतं, वेळोवेळी सांगून सुद्धा त्यांना हे लक्षात घेणं आलं नाही। शेवटी असं जर झालं, हे आंदोलन पहिलं आंदोलन, दुसरं आंदोलन असेल की मंगळवेढा असेल, करमाळा असेल, टेंभुर्णी असेल, सोलापुरातून जे जे टँकर इथून मुंबईला पुण्याला जातील ते टँकर फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या माध्यमातून सांगू इच्छितो 34 रुपये शासनाचा दर आहे, आता 27-28 रुपये दर देतात। 34 रुपये शासन सांगते, 34 रुपये दर आहे, शासनाचा जी आर आहे आपल्या समोर। त्यांना काळजीच नाही कुठल्याही गोष्टीची, शेतकरी मरू दे म्हणते ते लोक, शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही यांना। नमस्कार, जय प्रहार, मी राजकुमार स्वामी, प्रहार तालुका अध्यक्ष मंगळवेढा। या ठिकाणी मंगळ तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी एकत्र घेऊन जिल्हा दूध विकास अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। कारण मंगळ तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना 10 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत एक महिन्याचं जे अनुदान आहे ते अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। जवळजवळ हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत। त्यामध्ये खाजगी संघातील वॅटसन डेअरी असेल, डोडला असेल, नेचर असेल, सोनाई दूध डेअरी असेल, अशा अनेक खाजगी दूध संस्थांकडून अनुदान मिळालेलं नाही। त्याचबरोबर दुग्ध विकास मंत्र्यांनी 1 जुलै 2023 रोजी जो काही जी आर काढला होता की 3-5-8-5 34 रुपये दर दिला पाहिजे, तो दर शेतकऱ्यांना मिळालेला नाही। महागातला 1 जुलै ते 10 जानेवारीपर्यंत काय 34 रुपयाप्रमाणे दर द्यायला पाहिजे, तो दर दिलेला नाही। तो पाठिंब्याची बिलं त्या शेतकऱ्यांना अदा करावीत। त्याचबरोबर 10 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील परिस्थिती दुष्काळजन्य परिस्थिती आहे सध्या, त्या सर्व शेतकऱ्यांना जे काही अनुदान 1 महिन्यात देण्यात आलेलं आहे ते अनुदान कायमस्वरूपी करण्यात यावं, अन्यथा 34 रुपयाप्रमाणे दर या ठिकाणी देण्यासाठी दूध विकास मंत्री असतील किंवा जिल्हा दूध विकास अधिकारी पाटील साहेब असतील यांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे। आणि माझ्या जिल्ह्यात सर्व जिल्ह्यातील दूध उत्पादकांना या ठिकाणी 34 रुपये दर देऊन शेतकरी जगवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो। दर जाहीर केला तर मग कधी पण बसणार तुम्ही कोंडून स्वतःला? जोपर्यंत इथला अधिकारी येत नाही आणि आम्हाला ठोस असं उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी इथून उठणार नाही। अनुदान का मिळत नाही असं मला वाटतं। या ठिकाणी खाजगी दूध संस्थांनी शेतकऱ्यांना पुरवलेला डाटा या कार्यालयाला पुरवलेला नाही, माहिती या ठिकाणी दिलेली नाही, त्यामुळं सर्व दूध जेवढे काही हजारो दूध उत्पादक आहेत त्या अनुदानापासून वंचित आहेत। प्रशासन रेट द्यायला तयार नाही, म्हणजे शासन मोठं का प्रशासन मोठं हेच कळत नाही। समजायला पाहिजे काय करायचं काय नाही ते।
अजित भाऊ बोला. शासन आदेश 34 रुपये दूध दर द्या लिटरला असं सांगत सांगतो तरी सुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाही. वेळोवेळी आमचे मंगळवेढ्याचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ असतील, आमचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली, बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली 2-3 वेळा संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिलं, संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आंदोलन सुद्धा केलं, तरी सुद्धा हे लोक दूध दर जो आहे 34 रुपये शासन आदेशाप्रमाणे द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आज प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जवळजवळ 20 ते 25 शेतकरी घेऊन आम्ही कोंडून घेऊन यांना जाग आणण्यासाठी आंदोलन करत आहोत. दुधाला दर मिळालं पाहिजे, दुधा